आपण बघितलं पूर्ती ग्रुप, गडकरींच्या पूर्ती ग्रुपला मिळालेली ही जमीन कशी आहे, कुठे आहे, लोक काय म्हणतायत. आता पुढे जाऊया. लोअर वेण्णा वडगाव धरणाच्या साईटवरच बांधण्यात आलेलं सरकारचं गेस्ट हाऊस देखील या पूर्ती ग्रुपला देण्यात आलंय असा दावा गजानन घाडगे यांनी केलाय. गजानन घाडगे हे इथले स्थानिक रहिवासी आहेत. आपण आताच ऐकलं की घाडगे हे या भागातले प्रकल्पग्रस्त देखील आहेत. घाडगे नेमकं काय माहिती देत आहेत हे आता पाहूया. तुम्हाला माहिती आहे अरविंद केजरीवाल यांनी घाडगेंचाच केस स्टडी कालच्या पत्रकार परिषदेमध्ये दिला होता. 13 तारखेला 13 ऑक्टोबरला त्यांचं हे व्हिडिओ शूटिंग करण्यात आलंय. घाडगे काय म्हणतायत, आपली व्यथा काय सांगतायत ते जरा ऐका. वडगाव में जो क्वार्टर है हाँ, वो भी लिस्ट पे दे दी गई है. ये वडगाव किधर है? वडगाव जहाँ से आप आ रहे हैं हाँ. बेला बेला की बड़ा वडगाव डैम के रिसोर्ट कहाँ पर है? डैम का रिसोर्ट यहाँ पे है. अच्छा, वहाँ पे भी चलते उसके भी ले लेते फोटो. तो वो डैम के रिसोर्ट है वो किसको दिए हुए है? पूर्ति को. पूर्ति को. तो ये कानून गलत है ना? ये तो सब गलत है लेकिन कर सकते हैं. चली भी चुका और मेरी. चलो उसकी भी फोटो ले लेते ना. तो जरा पूर्ति के लोग रहते हैं क्या? हाँ, सरकारी है ना वो? तो फिर डैम का तो मतलब सरकारी होगा. मैंने लिख को लिया ना, यहाँ पे कोई रहता नहीं. जब यहाँ पे काम चालू था हाँ. काम का तब उसमें आते थे जैसे अभी जैसे उनका भी नहीं है. चलो उसकी फोटो ले लेते. किधर से जाना पड़ेगा उसके लिए? मला माहिती आहे आज आपला प्रिन्सिपल कॉरेस्पॉन्डंट आशिष जाधव गजानन घाडगेंच्या गावी होता, पण गजानन घाडगे काही त्याला भेटले नाहीत. गजानन घाडगे यांची पत्नी आणि त्यांचा भाऊ विश्वनाथ घाडगे काय म्हणतात ते आज दिवसभर आपण ऐकलंय. या प्राईम टाईममध्ये आपण ऐकणार आहोत ते. पण स्वतः गजानन घाडगे हे कुठे आहेत हे अजूनपर्यंत कुणालाही सांगण्यात आलेलं नाही. ते बेपत्ता आहेत का? ते गावातून का निघून गेले आहेत? त्यांच्या घरचे म्हणतायत आम्हाला माहीत नाहीत ते कुठे आहेत. पण स्वतः गजानन घाडगे यांचं म्हणणं आता आपण ऐकणार आहोत. इंडिया अगेन्स्ट करप्शननं केलेला दावा आपण ऐकला होता, आता ऐकूया बघूया गजानन घाडगे फक्त 4 दिवस आधी काय म्हणत होते. कसं असते त्यांचं आलं की जसं या स्पॉटवर जर आपण जर पाहलं त्यांना जर हिरकी सरकारला जर लागली तर ती जमीन आपल्याकडनं घेतात ना, अगोदर घेत होते. आता बरा भरपूर काही त्याच्यात हे निघाले. पण जेव्हा त्यांना सुरुवातीला ज्या त्यांनी म्हटलं की वा ती शेती धरणा करता, माझं शेवटच्या टोकाला शेत आहे. पहिला शेती सुरुवात जी झाली पहिल्यांदा मला गाडल्या गेलं त्या स्पॉटवर. माझी 100 एकर शेती धरणाखाली गाडली गेली आणि ती बॅलन्स राहिलेली शेती होती ज्याची मागणी मी करतोय 1997 पासून. ती मला न देता मी मागणी केली का तुम्ही जो मला पैसा दिला मोबदला दिला मला फार कमी म्हणजे अक्षरशः 5000 रुपये एकराच्या हिशोबाने मला मोबदला मिळाला. तो मी म्हणला तुम्हाला व्याजासकट परत कराल त्यावर माझी शेती मला परत करा. त्यांनी सांगितले आम्ही तुम्हाला परत करू शकणार नाही. आम्ही सौंदर्यकरणासाठी धरणाच्या सुशोभीकरणासाठी ठेवलेली आहे. जलसंपदा विभाग जलसंपदा 100 एकर जी गेली त्याच्यामध्ये तुम्हाला काहीच जमीन कुठेच मिळाली नाही. आम्हाला पैसा घ्या आणि पुनर्वसन यांनी करून दिलं की सर. फक्त पुनर्वसन म्हणजे आम्हाला त्या ठिकाणचे प्लॉट भेटले ते त्या प्लॉटचे सुद्धा आम्हाला आता पैसे लागवत होते बराड होऊन राहिले. प्लॉट म्हणजे मला 100 एकर आणि तुमचा 2000 स्क्वेअर फीट म्हणजे त्यांचा जो आम्हाला मोबदला मिळाला 100 एकराचे आम्हाला जसे 5 लाख रुपये मिळाले. आम्ही कोर्टात गेल्यानंतर 5 ते 7.5 झाले याच्या व्यतिरिक्त काहीच नाही आलं. म्हणजे 7500 रुपये एकर. आणि जेव्हा की म्हणतोय मी मागणी करतोय मी गडकरी साहेबांना जास्त रिक्वेस्ट केली. साहेब म्हटला धरणाच्या शेवटच्या टोकाला शेती ती माझी मला परत करा. पण तुमची शेती आहे तुम्ही ज्या पहिलेपासूनच जर राबून राहिली तर शेती तुमचीच आहे. टोकाला म्हणजे कोणती शेती? शेवटचं टोक इकडचं जे आहे धरणाचं शेवटचं टोक जिथून सुरुवात झाली तशी धरणाची. हा इकडे म्हणजे गेट झालं. आता जी यांच्या ताब्यात आहे का? नाही माझे काही शेती त्यांच्या ताब्यात आहे. माझे वाहत कोण आहे सध्या? वाहत तेच करून वाहून राहिलेत. हो जी काही शेती मी स्वतः लीज वर मागितली का सर? हे आम्हाला देखील काही तर बऱ्याच व्हायला तरी द्या. बरेचसे जे शेतकरी आहेत इथे जे शेतकरी सुरुवातीला म्हणजे काहीतरी आपला उदरनिर्वाह करण्याकरता जी वाहून ती शेती व्हायची आणि खायची त्यांच्याकडनं यांनी पत्र देऊ दिली म्हणे आधी हे आम्हाला दिलेली आहे. हेच ते गजानन घाडगे जे आज देशभरात प्रकाशझोतात आलेले आहेत. त्यांनी काय सांगितलं तुम्ही नीट ऐकलं असेल. 100 एकर शेतीचे फक्त 5 लाख रुपये त्यांना कॉम्पन्सेशन भरपाई म्हणून देण्यात आली. पुढे जाऊया आपण. पूर्तीच्या या पॉवर प्लॅन्टमुळे प्रदूषण होत आहे
आणि शेतीवरही दुष्परिणाम होत आहे अशी इथल्या स्थानिक शेतकऱ्यांची तक्रार आहे. इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या टीमला गजानन घाडगे यांनी काय सांगितलं ते आता बघा. जब इसे ये स्टार्ट हुआ, जैसे इसका पावर प्लांट, अभी पावर प्लांट बंद है और पावर प्लांट के जरा वो इसका अंदर में काम चालू है उसके वजह से वो पावर प्लांट बंद है. अच्छा, अगर वो पावर प्लांट चालू रहा तो हमने अगर यहाँ पे चना बोया तो चने हमारी पूरी उपज भी उसका यानी ये हो गया. इतने नज़दीक होते हुए हमारी जैसी चाहिए उतनी उपज होती नहीं यहाँ पे, क्योंकि जो यानी इसके सिर्फ धुआं नहीं निकल रहा, ये जो पानी की यानी जो पावर प्लांट बनता है वो वाटर गर्म होके जिसकी जो भाप निकलती है उससे वो पावर बनता है, वो जनरेट होता है, वो का जो जनरेटर होता है वो, तो वो भाप के कारण से यहाँ पे ऐसी एक कवच तैयार होगा उसका भाप का ऊपर में टॉप पे. अच्छा, तो वो जो वो ओरिजिनल जो भाप है उसको नीचे नहीं आने देती, उसके कारण यहाँ पे जितना भी पानी आता है वो चुपके से आता है, यानी उतना पानी यहाँ पे गिरता नहीं. और दूसरा यहाँ का वातावरण, अगर जैसे आप धूपकाले में आओगे तो बेला तक तो आप अगर ये चप्पल पहन के आते तो बेला तक तो सही रहेगा, बेला के आगे यानी आपको ऐसे ढक के आना पड़ेगा, वो यहाँ के छोड़ के पैर को बांधना पड़ेगा या यहाँ पे दूसरा बांधना पड़ेगा, इतना यानी टेम्परेचर ये होगा. गिर गया बोले तो बढ़ेगा. ओजोन वायु का यही पूरा कम कर दिया. चलो, सब फैक्ट्री कारण हुआ है. हाँ, फैक्ट्री कारण जब से पूर्ति आई है पूरा बर्बाद कर दिया. पूर्तीच्या फॅक्टरीने पूर्णपणे बर्बाद केलंय आम्हाला असं हे गजानन गाडगे म्हणतायत. ही जमीन या पूर्तीला लीजवर देण्यात आली आहे, पण लीजसाठी दिलेला पत्ता आणि या प्रत्यक्षात या जमिनीवर लागलेली पाटी हा सगळा सावळा गोंधळ आहे. गजानन घाडगे यांनी या गोंधळाबद्दल अंजली दमानिया आणि त्यांच्या सहकाऱ्यांना काय माहिती दिली ते जरा ऐकूया. पण इथे लीज देताना वर्धा लिहिलं आहे, पण इतकं बोर्ड मागच्या वर्षी पर्यंत पूर्ती सिंचन म्हणजे आतापर्यंत पूर्ती सिंचनकारी कल्याणकारी संस्था खुर्जापार होत. काय पूर्ती सिंचन कल्याणकारी संस्था खुर्सापार, त्याचा बोर्ड दिसून आला, आता त्याचा फोटो घ्यायला लावणार तो. लीज तो त्याला दिली पण खुर्सावर नाव कुठून आलं, आता तो फोर्ड आहे ना. खूपच बाय लोक आंधळ दळते कुत्रे पीठ खाते. चालू राहिले नाही, दोन नंबर वाले मजा वाढले. आज गजानन घाडगे कुठे आहेत हे कुणालाही माहीत नाही, त्यांच्या घरचे लोक म्हणतायत आम्हाला माहीत नाही, ते बेपत्ता आहेत की कुठे निघून गेलेत. याच गजानन घाडगे यांच्या घरी इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या अंजली दमानिया आणि त्यांचे सहकारी 13 ऑक्टोबर 2012 पोचले. तिथं त्यांच्यात बातचीत झाली, बघूया या बातचितीमध्ये गजानन घाडगे काय म्हणाले. मी एकमेव सांभाळून ठेवून राहिलो, 21 याला न्याय मिळेल ही आशा बाळगतो. खरंच न्याय मिळेल. आणि तिथे सध्या पूर्तीने काय केलंय? सध्या पूर्ती तर त्यांनी त्या शेतात ऊस लावलाय. ऊस लावून ना की रात तो रात आहे. उस टाइम उन्होंने सिर्फ सोयाबीन लगाया. सो दे स्टार्टेड टिलिंग द लैंड. दे फेंस्ड इट एंड दे स्टार्टेड टिलिंग हिज लैंड. ये आपको आप ये जो टिल कर रहे थे इसमें से 2.5 एकड़ उन्होंने छीन लिया आपसे. हाँ. तो ये जो पेपर है ये उसका है कि उन्होंने 2.5 एकड़ छीन लिया. हाँ, वही ठीक है, रातों रात छीन लिया आपसे. हाँ. और अभी वहाँ पे ये जो और मेरे खुद की भी 2.5 एकड़ और खुद की मेरी वहाँ पे है 5 एकड़ लेकिन वो आपके ताबे में है. ताबे में है लेकिन वो आते हैं हर बार. हाँ, तो हमारे कीजिए खाली करो तो हम कर नहीं करता ही नहीं जो बंदर होकर करके. तो ये लोग कौन ये था तुम्हारा कोणाची नाव माहित आहे? लोक म्हणजे त्यांचा जो उपाध्यक्ष जयकुमार वर्मा तोच. जयकुमार वर्मा प्लस त्यांचा ते गँगवार पूर्ण उपाध्यक्ष. आणि तुमच्यासारखे किती लोकांचे घेतले त्यांनी पोर्टीवाल्याने? माझ्यासारखे जवळपास म्हणजे जी आता बॅलन्स राहिलेली आहे भरपूर लोकांची